हॅलो फ्रेंड्स वेलकम वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी यज्ञा दयानंद गुरु तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते मुलांना आज आपण सिक्स्थ स्टँडर्डचा जो फिफ्टीन्थ चॅप्टर आहे फन विथ मॅग्नेट्स त्याचे क्वेश्चन्स आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बॅलायकनवर क्लिक करा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा चला तर मग सुरू करूया आपल्या क्वेश्चनाने आन्सर लाव फिफ्टीन्थ चॅप्टर फन विथ मॅग्नेट्स फर्स्ट क्वेश्चन हा विल हाउ विल यू डू दिस तुम्हें कशा प्रकार करू शकता सो फर्स्ट क्वेश्चन है डिटमाइन वेदर मटेरियल इज मैग्नेटिक और नॉन मैग्नेटिक मटेरियल जे है एखादी वस्तु है ती मैग्नेटिक है कि नॉन मैग्नेटिक है तो तुम्हारा डिटमाइन कराए सो आंसर इफ अ मटेरियल स्टिक्स टू द मैग स्टिक्स टू अ मैग्नेट देन इट इज अ मैग्नेटिक मटेरियल अदरवाइज इट इज अ नॉन मैग्नेटिक मटेरियल ओके म्हणजेच एखादा मटेरियल जर मॅग्नेटला चिकटलं तर ते मॅग्नेटिक आहे अदरवाईज ते चिकटलं नाही तर ते नॉन मॅग्नेटिक मटेरियल आहे ओके मॅग्नेट म्हणजेच चुंबक माहिती आहे ना सगळ्यांना दॅन नेक्स्ट क्वेश्चन एक्सप्लेन दॅट मॅग्नेट हॅज अ सर्टन मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेट जो आहे त्याला एक विशिष्ट असं मॅग्नेटिक हे आहे जो मॅग्नेट आहे त्याला विशिष्ट अशी त्याची चुंबकीय शक्ती आहे ओके सो आन्सर अ मॅग्नेट हॅज अ सर्टन मॅग्नेटिक फील्ड विच कॅन बी डेमॉन्स्ट्रेटेड यूजिंग द बिलो ॲक्टिव्हिटी टेक अ कार्डबोर्ड अँड स्प्रिंकल सम आयर्न फिलिंग्स ऑन इट एका कार्डबोर्डवर आयर्न फिलिंग्स म्हणजे जे, जे लोखंडाचे तुक चुऱ्या चुरा आहे तर तुम्हाला त्या कार्डबोर्डवर हे करायचं आहे स्प्रिंकल करायचं आहे नोट इज द पोझिशन ऑफ द आयन फिलिंग ॲज अ होल नाव टेक अ बार मॅग्नेट अँड स्लोली ब्रिंग इट बिलो द कार्डबोर्ड आणि त्याच्यानंतर एक बार मॅग्नेट जे आहे एक चुंबकाची जी चकती आहे ती तुम्हाला घ्यायची आणि ती कार्डबोर्डच्या खाली फिरवायची आहे त्या कार्डबोर्डवर तुम्हाला लोखंडाचा जो चुरा आहे तो टाकायचा आहे

This regular रेग्युलर पॅटर्न ऑफ द आयर्न on ऑन द बोर्ड रिप्रेझेंट द लाईन्स ऑफ मॅग्नेटिक फिल्ड a मॅग्नेट हॅज अ सर्टन मॅग्नेटिक field विच कॅन बी रिप्रेझेंटेड बाय curved लाईन अराउंड अ मॅग्नेट आणि याचाच अर्थ असा आहे की मॅग्नेटच्या दोन टोका दोन टोकं जी असतात विरुद्ध दोन टोकं जी असतात त्याला त्याच्यात मॅग्नेटिक uh, अशी uh, शक्ती जी आहे ऊर्जा जी आहे ती असते ज्याच्यामुळे जे आयन आहे ते एकवटलं जातं ते त्याला आकारतं मॅग्नेट जे आहे ते आयन आकर्षून घेतं ओके द नेक्स्ट क्वेश्चन फाईंड द नॉर्थ पोल ऑफ अ मॅग्नेट मॅग्नेटचा नॉर्थ पोल सो आन्सर टाय अ थ्रेड टू द सेंटर ऑफ सेंटर ऑफ अ मॅग्नेट अँड हँग इट फ्रॉम अ स्टँड ॲज शोन वेट टिल द मॅग्नेट सेटल्स इट एक थ्रेड घेऊन ते सेंटरला मॅग्नेटच्या लावायचे आणि हँग करायचं आहे आणि ही जी कृती आहे पुढची ही तुम्हाला तुमच्या बुकमध्ये ऑलरेडी दिलेली आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुमच्या त्या चॅप्टरमध्ये फिफ्टीन ऑलरेडी ही कृती तुम्हाला दाखवली आहे सो तिथे जाऊन तुम्ही ती कृती पाहून त्याप्रकारे जी ती त्या आकृती पाहून त्याप्रकारे कृती जी आहे ती करू शकता ओके अँड वेट टिल द मॅग्नेट सेटल इट सेल्फ आणि मॅग्नेट Uh, जोपर्यंत सेटल होत नाही तोपर्यंत यू हॅव टू वेट त्याच्यानंतर ते नॉर्थ पोल जे uh, so, uh, आहे ते तुमच्या लक्षात येईल मॅग्नेटचं ओके दॅन नेक्स्ट क्वेश्चन विच मॅग्नेट विल यू यूज तुम्ही कोणत्या प्रकारचं मॅग्नेट यूज करता सो क्वेश्चन आहेत आयर्न इज टू बी सेपरेटेड फ्रॉम ट्रॅश आयन जर तुम्हाला ट्रॅशमधून सेपरेट करायचं असेल तर इलेक्ट्रोमॅग्नेट कॅन बी यूज टू सेपरेट आयर्न फ्रॉम ट्रॅश इलेक्ट्रोमॅग्नेट जे आहे ते यूज केलं जातं यू आर लॉस्ड इन अ फॉरेस्ट बार मॅग्नेट और लोडस्टोन कॅन बी यूज टू फाईंड द डायरेक्शन इन द फॉरेस्ट बार मॅग्नेट किंवा लोडस्टोन जे आहे त्याच्या त्याच्या थ्रू आपण फॉरेस्टमधलं जे डायरेक्शन आहे जी दिशा आहे ती आपल्याला कळू शकते दिस इज बिकॉज अ बार मॅग्नेट वेन सस्पेंडेड फ्रीली ऑलवेज रेस्ट इन नॉर्थ साऊथ डायरेक्शन ओके बार मॅग्नेट जे आहे ते नेहमी Uh, uh, ते ऑलवेज फ्री असतं कशापासून तर नॉर्थ साऊथ जे डायरेक्शन आहे ते इझिली आपल्याला दाखवतं अ विंडो शटर ओपन्स अ ओपन्स शट कंटिन्युअसली इन द वाइंड ओके सो आन्सर आहे परमनंट मॅग्नेट कॅन बी यूज टू स्टॉप द कंटिन्युअस शटरिंग ऑफ द विंडो इन द वाइंड हवेने जर विंडो बंद होत असेल तर मग परमनंट मॅग्नेट जे आहे ते स्टॉपर आहे जे आपण विंडोला जर लावला तर विंडो आपली शर्ट होणार नाही ओके नेक्स्ट फिल फिलिंग द ब्लँक्स विथ अ एप्रोप्रिएट वर्ड इफ अ बार मॅग्नेट इज हंग बाय अ थ्रेड टायड ॲट इट्स सेंटर इट्स नॉर्थ पोल बिकम स्टडी इन द डायरेक्शन ऑफ द डॅश पोल ऑफ द अर्थ ऑफकोर्स नॉर्थ पोल आहे त्याच्यामुळे इट बिकम नॉर्थ पोल ओके सो आन्सर इज नॉर्थ इफ अ बार मॅग्नेट इज कट Into equal pieces by cutting it at right angles to its axis at two places, dash bar magnets are formed, and a total of dash poles are formed. Jar bar magnets are equally cut. Okay. त्याच्यानंतर त्याचे किती हे पडतील तर थ्री बार मॅग्नेट होतील आणि ते सिक्स पोल होतील तीन वेगवेगळे वे आपण कट केले त्याच्यामुळे ते इक्वल पीसेसमध्ये त्याच्यामुळे त्याचे दोन जे बाजूचे पोल आहेत प्रत्येक मॅग्नेटचे तेही काउंट होतील तर ते सिक्स पोल्स होतील देन नेक्स्ट क्वेश्चन देर आर रिपल्शन बिटवीन द लाईक्स बिटवीन द लाईक पोल्स ऑफ अ मॅग्नेट अँड अट्रॅक्शन बिटवीन इट्स अपोजिट पोल्स ओके रिपल रिपल्शन असतं नेहमी लाईक पोल ऑफ पोल्स ऑफ मॅग्नेट आणि अट्रॅक्शन बिटवीन इट्स अपोजिट पोल ठीक आहे अपोजिटला त्याचं अट्रॅक्शन जे आहे ते होतं नेक्स्ट वेन मॅग्नेटिक मटेरियल इज टेकन क्लोज टू अ मॅग्नेट द मटेरियल एक्वायर्स डॅश सो द मटेरियल एक्वायर्स इंड्यूज मॅग्नेटिझम ओके त्याच्यामध्ये इंड्युज मॅग्नेटिझम असतं Then, if a magnet attracts a piece of metal, that piece must be made of dash. So, the piece must be made of magnetic material or iron. Okay. A magnet remains steady in a north south direction. North south is your fill in the blanks. The next question write the answers in your word. Question number one How is an electromagnet made? इलेक्ट्रोमॅग्नेट जे आहे ते कशाप्रकारे तयार केलं जातं सो आन्सर वेन एन आयन ऑब्जेक्ट इज बाउंडेड विथ कॉपर वायर अँड करंट इज पास थ्रू द वायर द मॅग्नेटिझम इज प्रोड्यूस इन द ऑब्जेक्ट दिस इज हाव टेम्पररी इलेक्ट्रोमॅग्नेटिझम इज प्रोड्यूस इलेक्ट्रोमॅग्नेटिझम काय करतात जे इलेक्ट्रि जी विद्युत प्रवाह आहे त्याचं काम जे आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिझमद्वारा केलं जातं ओके okay? सो so, uh, एखाद्या आयन ऑब्जेक्ट जे आहे लोखंडाचं ऑब्जेक्ट जे आहे ते जेव्हा कॉपर वायरने वाउंड केलं जातं म्हणजे त्या त्याच्या भोवती जेव्हा कॉपर वायर गुंडाळली जाते आणि त्याच्यातून जे करंट आहे ते पास होतं तिथेच तुमचं मॅग्नेटिझम जे आहे ते त्या ऑब्जेक्टमध्ये प्रोड्यूस होतं तयार होतं ओके आणि दिस इज हाव टेम्पररीली इलेक्ट्रोमॅग्नेटिझम इज प्रोड्यूस ओके नेक्स्ट राईट द प्रॉपर्टीज ऑफ अ मॅग्नेट मॅग्नेटचे प्रॉपर्टीज कोणकोणते आहेत सो आंसर प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेट्स आर एज फॉलोज मॅग्नेट ऑलवेज सेटल इन नॉर्थ साऊथ डायरेक्शन मॅग मॅग्नेट हे नेहमी नॉर्थ साऊथ डायरेक्शनमध्येच सेटल होतं देन अनलाइक पोल्स ऑफ मॅग्नेट अट्रॅक्ट ईच अदर वाय लाइक पोल रिपेल इच अदर ओके द मॅग्नेटिक फोर्स इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट द टू एंड और पोल्स ऑफ अ मैग्नेट मैग्नेटिक पोल्स जे है तो दोन एंड मेज कॉन्सनट्रेट करता नॉर्थ एन साउथ देन अ मैग्नेटिक मटेरियल एक्वायर्स मैग्नेटिजम वेन प्लेस्ड नियर अ मैग्नेट दिस मैग्नेटिजम इज कॉल्ड इंड्यूस मैग्नेटिजम ओके नेक्स्ट क्वेश्चन वॉट आर द प्रैक्टिकल यूज ऑफ मैग्नेट मैग्नेट से प्रैक्टिकल यूज क्या है सो द यूज ऑफ मैग्नेट आर मैग्नेट्स आर यूज इन अ बिग क्रेन्स टू रिमूव्ह लार्ज मेटल पीसेस ओके मॅग्नेटचा यूज होतो बिग क्रेनमधून मोठ्या मोठ्या क्रेन्समधून मेटल ऑब्जेक्ट जे आहे ते काढण्यासाठी जे पीसेस असतात मोठमोठे ते काढण्यासाठी देन मॅग्नेटिक निडल इज यूज इन कंपास टू फाईंड डायरेक्शन डायरेक्शन शोधण्यासाठी दे आर यूज इन जनरेटर्स ऑल्सो जनरेटरमध्ये सुद्धा मॅग्नेट जे आहे ते यूज होतं मॅग्नेटिक मटेरियल आर ऑल्सो यूज टू स्टोअर डेटा इन हार्ड डिस्क ऑफ अ कम्प्युटर अँड ऑडिओ ऑर व्हिडिओ टेप एक्सेट्रा ओके सो फ्रेंड्स इथे आपला जो फिफ्टीन्थ चॅप्टर आहे फन विथ मॅग्नेट त्याचे क्वेश्चन आन्सर्स जे आहेत ते कम्प्लीट झालेले आहेत होप तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल आणि ऑफकोर्स व्हिडिओज जर आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा वर क्लिक करा चॅनलला व्हिडिओजना लाईक करा शेअर करा आणि तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्याही आमच्यापर्यंत पोचवा चला तर मग व्हिडिओ आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे